आणि आता बातमी आहे बारामतीमधली. कोरोनामुक्त बारामतीमध्ये 10वा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. पुण्यातून आलेल्या महावितरण कंपनीमध्ये काम करणाऱ्या वायरमनला कोरोनाची लागण झाली आहे, तर बारामती तालुक्यातील माळेगाव येथील परिसर त्यामुळे सील करण्यात आलेला आहे. तर बारामती येथे 10वा पॉझिटिव्ह कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला आहे. पुण्यामधल्या एका महावितरण कंपनीत काम करणाऱ्या वायरमनला कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे या बारामती तालुक्यातला माळेगाव परिसर जो आहे तो सील करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत आहे. जितेंद्र, काही दिवसांपूर्वीच खरं तर बारामती कोरोना मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेला होता आणि बारामती पॅटर्न सगळीकडे राबवण्याचं ठरवलं जात होतं, मात्र आता पुन्हा एकदा तिथे कोरोना रुग्णांची लागण झाल्याचं निदर्शनास येत आहे. अगदी खरं आहे, कारण का बारामती पॅटर्नच्या माध्यमातून बारामती नागरिकांनी खबरदारी घेतली होती. प्रत्येक नागरिकाला घरपोच वस्तू मिळत होत्या, परंतु पुण्यामध्ये एक महावितरण मध्ये काम करत असणारा वायरमॅन हा त्याच्या मित्राच्या सहवासात होता आणि तो मित्र म्हणजे वायरमॅन हा 8 मेला बारामतीत आला आणि बारामतीत आल्यानंतर पुण्यातील भवानी पेठेत असणारा मित्राला पॉझिटिव्ह लागण झाल्याची त्याला समजले. त्यानंतर त्याने त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवले व सांगितलं की मी त्याच्या सहवासात होतो, त्यामुळे ह्याची देखील टेस्ट घेण्यात आली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह निघलाय आणि हा 37 वर्षाचा वायरमॅन असल्याने त्याला आता बारामती येथील सिल्वर ज्युबली हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेलं आहे. आणि विशेष मध्ये 4-5 दिवसापूर्वीच बारामतीत संपूर्ण पवार कुटुंबीय आलेलं आहे आणि पवार कुटुंब माळेगाव पासून काही अंतरावरच पवार कुटुंबियांचा निवास गोविंद बागेत पवार कुटुंब राहतात, त्यामुळे बारामती नगर परिषदेच्या वतीने संपूर्ण परिसराची निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आलेली आहे. तेथील भाग सीलबंद करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही नागरिकाला तिथून आता बाहेर पडून दिलं जात नाही. अगदी बरोबर आहे, त्यामुळे बारामतीकरांनी पुन्हा एकदा सावधानता बाळगून प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. जितेंद्र, धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल. तर आता राज्यात लॉकडाऊनमुळे कल्याण डोंबिवली परिसरामधील कंपन्या बंद आहेत आणि त्यामुळेच या परिसरामधील खाडी आणि नदीतील प्रदूषण जे आहे ते कमी झालंय. कित्येक वर्षांनंतर खाडीमध्ये माशांचं प्रमाण वाढलेलं आहे, तसंच दुर्मिळ मासे देखील आता खाडीपात्रात पाहायला मिळत आहेत आणि त्याचा फायदा स्थानिक मच्छीमारांना सुद्धा झालाय. खाडी आणि नदीपात्रातील प्रदूषण कायमचं दूर करण्याची मागणी आता तिथल्या कोळी बांधवांनी केली आहे. चांगला पाणी झाल्यामुळे मच्छी आता भेटायला चालू झालेली आहे. 8-9 वर्ष झाली, 10 वर्ष झाली हा केमिकलचं पाणी येत होता म्हणून पूर्ण मच्छी पूर्ण बंद झालेली होती. आता रोग आल्यामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे पूर्ण पाणी चांगलं झालेलं आहे. कंपनी विंपनी पूर्ण बंद झालेले आहेत, त्याच्यापाई सगळा अख्खा पाणी चांगला आला म्हणून मच्छीमार आमची चांगली झालेली आहे. आता सगळ्यांना मच्छीमार आमचे होत आहे आणि मच्छी खायला भेटत आहे आम्हाला. आणि ही खाडीतली कोळंबी आहे, खाडी कोळंबी ही बरेच 10-15 वर्ष झाली गायब झालेली होती, म्हणजे पाणी घाण होतं म्हणून येत नव्हती ती. आता केमिकलचं पाणी बंद झाल्यामुळे ही खाडी कोळंबीसुद्धा आम्हाला बघायला भेटली आहे. आणि या सगळ्या घडामोडीनंतर एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.